तर पहिले षटक बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्प वर उंबड्यावर तयार, पहिले षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार। आणि हा पहिला चेंडू येस चांगला चेंडू तितक्या सबाईने बघूया, एक धाव मिळेल संघाच्या धाव संख्या बिनबाद एक वर। सारांश ट्रॉफी 2022 प्रवीण पाटील यांचं दमदार आयोजन, अतिशय चांगली जेवणाची, साला 4 लाखाचं आयोजन, खायला कव्वा बिर्याणी, काय साला आम्हाला आशीर्वाद व्हायचे आहे का काय? प्रवीण पाटील यांचं अतिशय घरगुती जेवण। आणि हा पुण्याचा चेंडू पुश केला, बघा चेंडू केला मिडऑफच्या दिशेनं, एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 2 वर 3 वर, काय रनिंग बिटवीन द विकेट या जगदंबा वाकलन। मग त्यांचा ओरिजिनल संघ उद्या आहे का? अच्छा अच्छा, त्यांना त्या संघाचं स्थान नाही भेटलं म्हणून या सगळ्या असंतुष्ट आत्म्या आहेत। दुसरी वाकलन टीम, या ये कोणाची दिंडी आली? कुठला संघ आहे? घे सर अरे दादा या सोपं आहे, इथं झोपा काय करा करा। आणि हा वाईटचा इशारा, स्वैर मारा दिशाहीन मारा नासका चेंडू नरकातला चेंडू, एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 4 वर, बिनबाद 4 फोर फनन, वाकलन विरुद्ध गोळवली असा हा विद्यमान सामना। तर सिद्धांत माली, सिद्धांत की सिद्धांत सिद्धांत याने अतिशय चांगलं, म्हणजे तुमच्या गावातला आहे का? ओ यस अप्रतिम डिलिव्हरी, यस कम बॅक करते बघूया, जबरदस्त मारा, मॅग्नेफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 4 वर, बिनबाद 4, अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान। मिस्टर विनोद पाटील यस, दुसरा बाळ सुब्रमण्यम, खरं बाळाची गरज नाही आता, त्यात तो देखील जास्त मागडा आहे। खरं ही 4-5 जे भूत आहेत ना भूत, हे परवडत नाही। विनोद पाटील यस, सिद्धांत माळी तुम्हाला पर्याय, मात्र आम्हाला भीती नाही, तुम्हाला भीती आहे। यस मोजक्या टूर्नामेंट मध्ये चांगल्या टूर्नामेंट्स, यस। आणि हा दमदार अप्रतिम कव्हर ड्राइव, यस नेत्रदीपक टायमिंग, आणि हा मिळते 4 धाव, बघूया संघाची धाव संख्या बहरली 8 वर। यस विनोद पाटील ना स्मरण करून दिलं आम्हाला की तुमची जुनी शैली आहे, पण दादा साले ये टेस्ट टू बेबी आहे ना, युट्यूब आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते आम्हाला। आणि तुमचे डोंबिवली म्हणजे तुम्ही साले दुसरे आग्री पेंडीरपेशी, इथं कसं प्लेन कॉमेंट्री। पुन्हा एकदा हे तुमचं भोपर आहे, ठीक आहे, लेफ्ट आर्म होते विकेट, पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड द स्टंप, पुन्हा एकदा यस क्लास फटका बघूया, डिबिश कौ मारने चेंडू फरार, सलग दुसरा चौकार, अतिशय चांगला फटका, देखना फटका, हँडसम स्ट्रोक, संघाची धाव संख्या झाली 13 वर, बिनबाद 13, शे दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात। यस एक माणूस आला माझ्या समोर उभारा दादा, त्यांना होता मास, मला ओळखलं का? आता दादा नशीब आम्ही आमच्या बायकोला तरी ओळखतो, नाही तर मार खायची पाळी। पण साला मास आहे मात्र एक फायदा आहे, म्हाताऱ्या बायका देखील चिकण्या दिसायला लागल्यात, कारण संपूर्ण चेहरा झाकला जातो, संपूर्ण जे वय लपवलं जातं, गालात दात नसले, गाल जरी खोबऱ्याच्या वाटीसारखे झाले असले तरी ते थपून जातं। विनोद पाटील काय म्हणाल? कारण माझ्या समेत पाहिजे होते विनोद पाटील। नाही नाही असं बोलू नका प्लीज, दादा काय करणार, एक तर सर्वांच्या स्पर्धा बंद झाल्यात, हे नशीब आपली आहे,
साले आपले स्थूळ वेदायचे पाळी। आणि पहिल्या षटकात दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात 13 बिनबाद 13 दमदार सलामी आणि नवीन गोलंदाज गोलवली संघाचा नवीन मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या भोवण्यावर रॅम्पर उंबाड्यावर तयार वाकलन आणि गोलवली आमचे विजयदादा पाटील चषक। आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा दे एक चेंडू हवेमध्ये आणि हा संघाला पहिला बसेल हादरा। वाकलन संघाचा पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला। माठ्या नाचणार कधी नाही तर साला लोकांमध्ये झकमाने तुला बोलवलं, जरा परफॉर्मन्स कर करत आमची ठेव जरा। दादा गाणं लाव जरा बाई वाड्यावर या असे काहीतरी लाव जरा, मग त्याच्यानंतर आम्ही बोलतो। वन डाउन द फलंदाज राईडा महोदय विकेट पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक येस आणि हा नेक्स्ट येस चांगला दमदार स्ट्रोक। यस क्या बात आहे, तरा सामानानं पण हात लाव, सामान म्हणजे हात पाय मळ जरा तर तुझे तंगडे हलतील। सामान म्हणजे का सामान ते नाही, कारण खरं म्हणजे आम्ही आहोत नाईटचे कॉमेंटेटर निशाचर, जो रात्री भटकतो त्याला म्हणतात निशाचर। निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे भटकणारा। बॉलिंग मार्क तयार, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर संघाचा टोटल स्कोर नेऊन टाला बघूया रिव्ह्यू। मग त्यानं काही तिथं उपटायला ठेवलंय, अरे दोन त्यानं पैसे दिलेत उपटायला म्हणजे गवत आहे दादा, जे खेळपटे गवत आहे। नो बॉल यस एक आहे पकुट्या यस काय झालं काय समजायचं झालं। फ्री हिट क्या बात आहे, जबरदस्त स्कीम जबरदस्त ऑफर। हो यस ड्रॉप इट, धावसंख्या किती 19 फॉर द लॉस ऑफ वन विकेट गोलवली आणि वाकलन। बी जरी बी हसला तरी मजबूत आहे बघूया, वडवली बी बघा त्यांनी नाव ठेवले बी, कारण जे बी हे नाव ठेवतात ना हे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। लोकांना काय वाटते बर तुकडी तर म्हणजे साला असाच कच्चा विद्यार्थी आहे, तसं नाही ती ताकद आहे त्यांची। गोरसई बी बघा हे तुम्हाला संभ्रमित करायचं त्यांना, भावेश पोहर आणि केतन म्हात्रे चालेना रात्री जरी बॅट दिली बॅट तरी खेळते चाले। आउटसाइड द अपस्टम यस पुन्हा एकदा यस आणि हा शेल व्हाईटचा इशारा येत जबरदस्त अदाकारी मिस्टर माट्या बारमध्ये नाचणाऱ्या 10 पूर्ण एकटा भारी आहे मिस्टर माट्या। गावठांची गावठी रंभा। दादा तुम्हाला परवडत नाही माट्या गोट्या, हे माट्या परवडतो म्हणे आम्ही घेऊन आलो आहे। कधी एकतर लोकांकडे आले पैसा नाही नोकऱ्या नाही काय करणार, मोदी साहेबांनी सगळी वाट लावली, वाट म्हणजे आमची नाही सगळ्यांचीच। हो अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपील यस
वाड्याकडे झक मारताय, बाईकडे भोपरला या, फक्त मैदान सपाट, बाजूला झाडी आहे, झाडी म्हणजे आराम करायला, आणि हे माठे बाई बघायला। लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर। आणि हा यस भन्नाड मारा, सुसाट स्पेल बघूया। षटक क्रमांक दुसरं संपुष्टात 12 चेंडूंनी संघाची धाव संख्या झाली 21, म्हणजे 10.50 साडेदहा धावांचा स्क्रीन रन रेट, 21 फॉर द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज। गोलवली आणि वाकलम बे असा हा विद्यमान सामना। नवीन गोलंदाज गोलवली संघाचा, गोलवली वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील फर्स्ट। आमचे विजयदादा पाटीलचे चषक बघूया या शेवटच्या आठवड्यात, एक जबरदस्त घमासान क्लास आयोजन। गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली नव्हती कोरोना लॉकडाऊनमुळे, त्याच्यानंतर अगोदर झाली ती बघूया। आम्हाला तिथं निमंत्रण होतं मग जाता आलं नाही, कारण आम्ही होतो दुसरीकडं। जगदीश पाटील रडायला लागले, विनोद दादा त्याने सुपारी घेतली तिकडे वांगणीची, वांगणी प्रेमीर नाही, शिवसेनेची स्पर्धा होती, मोठं आयोजन होतं, परंतु यांचं आयोजन कोण सोडणार हो? घरात मयत झालं तर चालेल, पण यांची स्पर्धा सोडू नका। चला गोलंदाज तयार, तिसरं षटक घेऊन प्रवीण वाघे वगे। यस रतन बुवाचा हा स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर। यस अप्रतिम कवर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कवरला फील्ड होते बघूया। दोन धाव मिळते, चांगला रनिंग बिनिंग विकेट, संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 23-23। माझ्या समवेत अतिशय लोकप्रिय समालोचक रतन बुवा सारखी स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेली आहे बघूया, कारण हा आहे हॉलमार्कचा दागिना। रतन बुवा स्पर्धा केली तिथं हॉलमार्कचा लगेल स्टॅम्प लागतो, कारण रतनबुवा स्पर्धा म्हणजे काही पाण्याची टपरी नाही, कोणी भैया बसला तर चालेल। आम्ही फार वर्षापूर्वी बसलो होतो, त्यावेळी तेवढं ग्लॅमर नव्हतं, स्पर्धा युट्यूबवर नव्हती। बालू पाटील दिसत नाही आता, तिकडे जोडी आहे ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा, बालू पाटील नितीन कालन। आणि हा स्टेप आउट झाला, पुन्हा एकदा येत चेंडू झाले मिडॉनला, फक्त एक धाव मिळेल दुसऱ्या धाव म्हणजे 25, संघाची धाव संख्या झाली 25 म्हणजे पाव शतक। जर दोन माईक असते ना तर मजा आली असती, कारण विनोद पाटील एक असा कवी, जे न देखे रवी ते देखे कवी। हॅलो, यस हाय का? चालू चालू आहे, चालू आहे। यस पण मगाशी राहुल म्हणाला की आवाज ब्रेक होतोय माईक, म्हणून मी जॉईन झालो नव्हतो। यस जबरदस्त पॅडल स्वीप करूया आणि काय क्लास फिल्डिंग बघूया। यस ओमकार हो काय गोलंदाजी। यस अप्रतिम बोले, निर्धाव चेंडू, आज वातावरण मात्र विनोद पाटील एकदम ढगाळ। हवामान खात्याला फोन करावा लागेल, नक्की नक्की, म्हणजे कोरोनाचं संक्रमण यांच्यावर झालं का काय? यस क्या बात आहे, अप्रतिम छेल।
मी पनवेला ज्यावेळी स्पर्धा करतो खानावला, एक आला कलिंगडवाला दादा म्हणतो माझ्यावर गाणं गावा, सर तुझा कलिंगड कापला तुझा रस नाही गाणं तुझ्या बिया गळतील, कारण कलिंगडमध्ये रस कुठं असतं, फक्त बिया असतात. नवीन फलंदाज प्रवीण दादांना धन्यवाद देतो बघूया, अतिशय चांगला आदरात येते पाहून तयार केलात, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, तर 4 लाखाच्या स्पर्धेला सला शापूची भाजी. आता शापूची भाजी आता कोणाला देत आहे तुम्हाला सांगायला नको, हे लाईव्ह आहे म्हणून मी सांगितलं असतं माझ्या शैलीमध्ये, माझ्यापेक्षा विनोद पाटील नाही विचारा. तर बाबूशी आज बोलले हमरापूरला, कारण तो आहे मानसपुत्र दिबा पाटलांचा, 2 एकर जमीन त्याची एअरपोर्टला गेलाय, मग भूमिपुत्र तो की आम्ही, बरोबर की नाही. लोक मला विचार बाबूशा कसा बसतोय, दरम्यान सदाशिव माळे यांचं शुभागमन झालं मंचावरती, स्वागत आहे. दशरथा काय सांगशील, वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे, धावाही होताना दिसत नाहीये. पहिल्या सामन्यात थोड्याफार धावा, त्यानंतर आपण 67 पाली, पण त्यानंतर गोलंदाजांचं वर्चस्व पाहिजे, कारण हवामानाचा करायचं पराग असा बोया. आणि तुमचं एक गाव आहे निसर्गरम्य आहे, खायला प्यायला मजा वाटते, मग काय आता. पण डाव्या बाजूला टॉवर उभा आहे, येस टॉवर लोडा मॅरेथॉन, नाही तुमच्याकडे लोडा तिकडे कासा उडले हिरानंदाने. आता आमच्याकडे जागाच नाही, आम्हाला घर बांधायला जागा नाही दादा. 27 प्रतिषटका मग 9 धावांचं इक्वेशन, 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3/27 आफ्टर 18 ओव्हर्स, म्हणजे प्रति षटका मग 9 धावा राहिलेले उर्वरित 2 षटक भैया गोळवली संघाचा जबरदस्त बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, पाशवी मारा आणि गोलंदाज तयार नवीन मिस्टर दीपक पाटील संघाच्या वतीनं. 4th षटक प्रगती पदावर, बॉलिंग मार्गवर पहिला चेंडू तयार, राईट आर्म होत विकेट आणि हा चेंडू येस आउटसाइड द अपस्टंप, पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, या तंगड्या हलवल्या म्हणजे वाईट. 28 आणि हा पुन्हा चांगला चेंडू, परंतु फक्त एक धाव मिळते चेंडू जाईल संघाची धाव संख्या झाली 29. मग अशी 68 धावा जरा बघितल्या, त्याच्यानंतर मात्र कमी धावसंख्येमध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याची किमया. अतिशय कुंद वातावरणात निसर्गरम्य वातावरण असं वाटतंय स्पर्धा जम्मू काश्मीर मध्ये की काय. स्कोर 29 मिड ऑफला आणि फलंदाज बाद, येस नो डाऊट चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, येस संघाची धाव संख्या 30 3/32 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स वाकलन. आणि सारखं सारखं विचारू नका, एका ठिकाणी चौकार मारला 4 वेळा दादा स्कोर काय झाला, साले एवढा ग्लास दूध पिणार आणि काट्यावर जाऊन वजन करणार. आणि ह्या जाईल यस, आणि ह्या या मिळते दुपारची ऊन बाई काय करणार, येस माट्या. गावटांचा हा दुसरा पर्याय ऑप्शन गोट्याला, काल होता हिरामन अंपायर,
कांब्याचा तो देखील डान्स करतो आणि दुसरा कोणी एक बघा येडझा अंपायर तंगड्यावरती डोकं खाली बघितलं का रे यूट्यूबवर पंढरपूरचा येतो म्हणजे काय काय कधी याचा नेम नाही नशीब झाले कपडे काढत नाही ते आमचं भाग्य समजतो आम्ही यूट्यूबवर नसते ते पण काढले असते आणि हे चार धावा मिळते येस बॅकवर्स केलेला चेंडू फरार संघाची धाव संख्या नेऊन ठेवली बघा 45 38 अरे वाजव वाजव अर्ध का ठेवतोय 38 विनोद पाटील मॅडी आणि सँडी आणि गोट्याचा यश ऑपरेटर डिजिटर एक नंबर बघूया काय वाजवतात गाणी समय सूचकता त्यांच्याकडे भरपूर आहे टायमिंग तसं सामान पण पाहिजे एक रॉनी हे सौर साहेब लेक्स्ट म्हणते वाईट पण त्यांचा निर्णय उद्या बघूया दीपक पाटील फेर डिलिव्हरी लास्ट डिलिव्हरी साला गोट्या मात्र बॉल मोजत नाही पण त्याची टीप बरोबर मोजतो पैसे किती त्याचे बरोबर माहिती त्याला एवढे पडले मला त्याचा पैसे येस कलेक्शन दमने बघूया एक धाव मिळते बघूया संघाचा धाव म्हणजे 24 चेंडू आणि 39 39 विनोद पाटील सामना नक्कीच रंगतदार होईल गोलंदाजीला पूरक असे वातावरण पोषक वातावरण आहे मग असे 68 धाव होत होते बघूया त्याच्यानंतर हळूहळू धावसंख्या कमी यायला लागली संपूर्णपणे खेळपट्टी ही गोलंदाजांना पूरक ठरली आहे वातावरण एकदम ढगाळपण आणि हवाई गार सुटलेली असं वाटतं आपण कुठेतरी बाहेर आलोय भारताच्या येस येस नक्कीच थंड हवेचे ठिकाण माथेरान माथेरान त्याच्यानंतर तुमचा नंबर लागतो भोपरवाल्यांचा हे तीर्थक्षेत्र जाहीर करा श्री क्षेत्र भोपर शेवटचा षटक प्रगती पदार बॉलिंग मार्गावर तयार भोपर गावची सुपारी घ्यायची म्हणजे तुमचा विमा उतरावा लागतो भोपर हे असं गाव आहे मला माहिती नाही पण मला जेव्हा इतिहास समजला सला मला घाम फुटला आमचा सामान थंड पडलं सामान म्हणजे हातपाय गळायला लागले नंतर मात्र दिलदार यस विनोदने सांगितलं की तुमचे बरेच फॅन आहेत आणि गितेश गायकर नवीन गोलंदाज हितेश शेवटचं अंतिम अख्याचं निर्वाणीचं फायनल षटक सिक्स बॉल टू गो हनामारीचे षटक स्लग ओव्हर डेथ ओव्हर मारामारीचे षटक दे माय धरणी टाय हितेश गायकर सगळ्या गावामध्ये आता भरपूर असे आहेत कॉकटेल आहेत गायकर आहे मात्र आहे पाटील आहेत चला भाडोत्री कोण आहे ना गाववाला कोण समजत नाही आता पुन्हा येतात तयार बॉलिंग मार्गवर हितेश गायकर पहिला चेंडू तयार शेवटचं षटक धावसंख्या 24 चेंडू आणि 39 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 24 बॉलिंग डिलिव्हरीज आणि ह्या यस फ्लॅटेड डिलिव्हरी आउटसाइड द हाफस्टम्प चांगला चेंडू येस चांगला म्हणावा लागेल बघूया खरं म्हणजे चेंडू कनेक्ट करायला पाहिजे होता बघूया धाव संख्या कमी आहे कमीत कमी 50 ते 60 धाव पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला जर हरवायचं असेल गोळवली म्हणजे गोळवली संघात मी पहिल्यांदा गेम बघतोय वाकलेला बरेच बघितलंय आम्ही या चेंडूला म्हणतात येडसावा चेंडू सुटला की सोडला असे चमत्कार होतात
आणि हा षटकार यस नो चान्स कराकोट टप्प्यात लहरी भाऊ बोलत डीजे तरी वातावरण असं आहे ना बघूया जबस्त वातावरण लफडी करण्यासारखं वातावरण आहे बाजूला झाडी आहे गाणं पण तसंच आहे बरोबर हे बघूया नशीब दुसरा समालोचक नाही मी सांगितलं असतं यस आउटसाइड द ऑफस्टंप डॉट बॉल निर्धाव चेंडू काय गोलंदाजी बघूया हितेश खोनीला पाऊस चालू झालाय तिकडे आहे का आणि यस घुटना टेक तमाशा देत ठीक आहे घुटना टेक जर चेंडू मिस झाला तर सगळा सामान विकत घेऊनच्या हातात उडायचा आणि हा असेल वाईट नॉट अ वाईट दॅट अ वाईट डिलिव्हरी म्हणजे अतिशय खराब 46 तुम्ही जेवलात का ओके पहिले जेवून घ्यायचं कधी बस साखरपुड्यानंतर साल्यानंतर जरा बटाटे राहतात यस यस अप्रतिम यस जी स्पर्धा होती मागे गायकर कंपनीची वाकलंगावमध्ये प्रीमियर लीग विनोद पाटील आम्हाला तिथं कॉल होता परंतु आमचं दुसरीकडे होतं आदिनाथ काय साले नाव आहेत एक एक आज मास्तर जास्त शंकराचेच नाव आहेत आशुतोष सोमनाथ नंतर हा आदिनाथ पुन्हा एकदा दोन धावा मिळते बघूया चांगलं रनिंग बिटवीन घेतात चांगलं कॉलिंग चांगलं तालमेल चांगला समन्वय तर टोटल स्कोर नेऊन ठेवला या ठिकाणी 48 चांगली धावसंख्या 48 चार बाद 48 48 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट राहिलेले उर्वरित शेवटचे मॅच इनमेन लास्ट दोन बॉल एक बॉल वन बॉल टू गो इन द फिफ्थ ओव्हर आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट गुड थ्रो फक्त एक धाव मिळते आणि संघाची धाव संख्या झाली 49 आणि जिंकण्यासाठी बरोबर 50 म्हणजे प्रति षटका मग 10 धावा 10 ही 50 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गोळवली संघाला तर आगासन संघाने जे पहिल्या सामन्यात शेवटच्या चेंडू निर्णायक विजय मिळवला त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा सामना देखील प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं
अतिशय रमणीय वातावरण। करणार वाकळण आणि गोळवली 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघूया गोळवली संघाला। प्रति षटकामध्ये 10 धावांचं टार्गेट, सामना नक्कीच शेवटच्या चेंडूमध्ये आला, एक जबरदस्त सामना। सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, भोवनीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात। पहिल्या जोडीचे आगमन, गोळवली संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये सक्रिय, कार्यरत, कार्यान्वित, दाखल। 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघूया, एक सामना नक्कीच रंगतदार होईल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत। बघूया एकाच कॅलिबरचे, एकाच पात्रीचे दोन संघ आमने सामने, एकीकडे गोळवली दुसरीकडे वाकलन। बारा वाजे त्यांचा, प्रवीण केने आणि दीपक वगे। तुला येईल 12 म्हणजे नवरा जो करवला असतो ना त्याला जी किंमत आहे, जास्त डिमांड असतो। आता एका ठिकाणी स्पर्धेला गेला, चला आयोजक राहिला बाजूला दुसरेच, काय गंमत आहे असं। म्हणजे असं म्हणतात ना की नवरीपेक्षा करवली चिकनी। आणि हा पहिला दमदार स्ट्रोक आणि हा चौकार, येस सामना पहिले धमक चक्री चकमक। डुंबणार मारा, पहिला दमदार फटका, अप्रतिम ड्राइव, पहिल्या चेंडूवर धुंद फुंद बेधुंद सुरुवात। गोळवली संघाचा हा जबरदस्त स्टार्ट, कारण इंग्रजी मध्ये वेन म्हणाय वेल बिगन इट्स हाफ डन, चांगली सुरुवात करा, अर्धा अधिक काम 50%। पहिल्या चेंडूवर आक्रमण अटॅक, हो 11 दिलाय खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल कम बॅक करतो गोलंदाज शिवदास। साला आज वार आहे शनिवार, सगळे सोमवारचे आले गिराईक ये कोणता स्ट्रोक आहे, चेंडूकडे शॉर्ट पॉइंट आहे, एक धावा मिळते संघाची धाव संख्या 5 वर। कारण धावा कसे होऊ दे विनोद पाटील, धावा येणं महत्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये आता कुठलेही फटके मारतात। यस कुठले हो ज्ञानी पाटील, जय बजरंग नवतारो। मित्र मंडळ म्हणजे व्यायामशाला वगैरे आहे का काय? नाही बजरंग म्हणजे उठले व्यायामशाला। यस आमचे बौद्ध धर्मीय आला की म्हणतात आंबेडकर नगर, गौतम नगर, सिद्धार्थ नगर। चंद्रकांत देसले कोणाचे कोच आहेत? अच्छा तुमच्या। आणि हा या समय सुद्धा पटका पुन्हा चेंडू जाईल,
तर दोन धावा मिळतील, दोन धावाचा बेने बेरे चांगले सुरुवात। पहिल्या षटकात बघा टार्गेट आवश्यक फक्त 10 धावांचा आहे। संघाचे टोटल स्कोर झालाय 7 वर, चांगली सुरुवात 7 for 8 वर। बिन बादाट विनोद पाटील एका गोलंदाजाला मांडीला झाली दुखापत, आला इथून रिलीज स्प्रे घेऊन गेला, हवा होती मारता मारता वरती गेला फवारा, लागला बोंबळायला। ये देखो पाय जबरदस्त फटका आणि ह्या 4 धावा, यस काय टायमिंग बघूया। पहिल्या जोडीचा हा जबरदस्त धुमाकूल हैदोस थैमान तांडव 12 वर। स्वर्गीय विजयदादा इरेवन ज्यांची स्पर्धा म्हणते त्या शेवटच्या आठवड्यात पेंढारकर कॉलेज देत होते, तसला आम्ही मुकलो ना गेल्या वर्षी 2020 ला। यस आई जगदंब आणि हा या दमदार स्ट्रोक मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या न बोलू। धाव संख्या 16 वर अप्रतिम फटका नेत्र दीपक टायमिंग बोया गोलवली संघाचा हा जबरदस्त खेळ बघूया। अफलातून खेळ, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त प्रत्युत्तर, एट का जबाब पत्थर से 16 over 16। मिस्टर सोमनाथ पहिल्या चेंडूर बसलेला तडाका केलेला आक्रमण अटॅक, डीप बॅक वर स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक मिड ऑन शॉर्ट कवर। चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज। आणि ह्या पुन्हा यस पंटूर आणि हा शेल डॉटवर निर्धाव चेंडू, एक जोरदार फटका मारायचा होता पण बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही। 16 बिनबाज 16 यस नंतर ॲट 4 PM खरं सगळ्या गोष्टी टायमावर आहेत। आउटसाइड द अपस्टंप पुन्हा एकदा जोरदार अपील, यस कॉट बिहाइंड कमबॅक करते गोलंदाज, जर पहिल्या चेंडूत चौकार बसला त्याच्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी। मिस्टर सोमनाथ जगदंब संघाचा आई जगदंब वाकलन, यस नक्कीच वाकलन बी। ये क्या बात है, क्या हो गया, झेल सोडला धावा दोन दिल्या, माझ्या गाढवी गेला आणि ब्रह्मचर्य गेलं। धाव संख्या 18 वर कॅचेस विनिंग द मॅचेस, वास्तविक झेल व्हायला पाहिजे विनोद पाटील। सोपा झेल होता, लॉलीपॉप झेल होता, परंतु करणार काय, याला म्हणता ओव्हर कॉन्फिडन्स, फाजिल आत्मविश्वास। आणि ह्या चेंडू मुन्या स्विप केला बघूया, चेंडू मिड विकेट, फक्त एक धाव, यस 19। कोलवलीवाले मॅच हातात आहे, फक्त घाई करू नका, सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका, ना हात चोळीत जावं लागेल कोलवलीला, सामना हातात आहे,
धाव संख्या 19 फक्त 31 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी। 10 विकेट आपल्या हातामध्ये आहेत। जगदंब ते आबाबा तो लढवय संघ आहे, त्यांना परंपरा आहे, त्यांना आईचा आशीर्वाद आहे। वाकलन संघाची आहे ना शेवटच्या चेंडूपर्यंत भीती असते, जी दहशत आहे ना गोरसई बी आणि वाकलन वडवली बी विशाल पाटील कमलेश पाटील। हो अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद यस। यस आणि पहिला फलंदाज आणि वंडांचा फलंदाज अमित गायकर विनोद पाटील काय म्हणा अशा टोप्या कोण घालतात माहिती आहे का? पहिले बघा वेस्ट इंडिजचे प्लेयर वगैरे यायचे उतरताना बघा अशा टोप्या घालायचे कॅप पनामा कॅप त्याला म्हणतात। आणि पूर्वी आपण दिलीप सरकार कपिल देव म्हणजे 80च्या दशकात आपण भरपूर आणि वेस्ट इंडिजचे बघूया रिची रिचर्डसन असतील रिची रिचर्डसन बरोबर अगदी बरोबर अशा पद्धतीने कॅप परिधान करायचे। आणि अमित गायकर मैदानात तो नेहमीच अशाच प्रकारची कॅप परिधान करतो, प्रत्येकाची ओळख आहे। अमित गायकर धाव संख्या पहिला फलंदाज वंडाऊनचा फलंदाज मिस्टर अमित गायकर आणि चांगली गोलंदाजी बघूया वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बाजार बॉलिंग मार्गवर तयार संकेत। आणि हा शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेला बघा चेंडू गेला आहे पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 20 अजूनही 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। मॅच अजूनही बॅलन्स आहे। जगदंब भी वाकलन हा देखील बलाढ्य संघ आहे मुरब्बी संघ आहे लढवया संघ आहे मुसद्दी संघ आहे। आणि काय रनिंग बिटवीन द गेम यस 2 धावा वास्तविक विनोद पाटील याच्यावर ब्रेक लावायला पाहिजे जिथं 1 धाव तिथं 2 धावा गोलोली संघाचं एक जबरदस्त ताळमेल समन्वय बघा बघूया व्हॉट अ मॅग्निफिशंट रनिंग बिटवीन द विकेट 2 धाव मध्ये संघाची धाव संख्या 22 राहिल्या फक्त इनमेन 28 धावा ते कितील करताना बघूया वाकलन संघ नक्कीच झुंज देईल शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल न भूत न भविष्य दे। आणि हा चेंडू पुन्हा त्या बॅटची कडा आणि हा चौकार यस आउट बिन फास्ट आहे बघूया यस 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 आणि मिळतील 3 धावा 25 यस 25 अर्धशतक म्हणजे अर्धा टप्पा पार केला फक्त राहिल्या उर्वरित निम्मा स्कोर उभा करायचा फक्त 1-25 सुस्थिती मध्ये गोळवली संघ बॉल पण अर्धे झालेत ये देखो दमदार स्ट्रोक यस यस आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका धाव संख्या बघा मुसंडी मध्ये संघाची धाव संख्या 31 राहिल्या फक्त इनमिन 19 धावा गोळवली संघाला। ओ यस क्या बात आहे
मध्ये स्वर्गीय विजयदादा पाटील 11 गोळवली या संघाला आणि सामना आता बॅलन्स आपण म्हणू शकतो, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रवीण षटकानंतर बाद झालेला आहे. खरं तर या त्याच्या फटक्यावरती अमित थोडासा निराश झाला. अमित म्हणत होता की ऑफसाईडला तुला खेळायला होतं गॅपमध्ये, पण बऱ्याचदा फटका फसल्यानंतर आपण अशा प्रकारची प्रतिक्रिया पाहत असतो. पण तोच चेंडू सीमारेषेबाहेर जातो तेव्हा आपण म्हणत असतो की हा फटका चांगला होता. पण इथे प्रवीणने या सिच्युएशनला अशा प्रकारे धोका पत्करणं कुठेतरी नुकसानकारक काही गरज नव्हती. बघूया चांगल्या धावा येत होत्या, बघूया संपूर्ण कंट्रोल मध्ये मॅच होती. बघूया शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. वाकलन देखील हा एक लढाऊ या संघ आहे. 13-19 जबरदस्त सामना, 38-30 नाट्यमय सामना. उत्कंठा वर्धक ऑन साईडला चांगला फटका. बघूया चेंडू गेलाय मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटला आणि हा यस पुन्हा एकदा दोन धावेचा बेनिफिट. तर राहिल्या 12-17 बॉल्स टू गो. काय गाडीचे स्पेअर पार्ट तर राहतील का? माणसं पण कशी बसलेत बघा, एकाच मापाची तीन माणसं. दादा संपलेले 12-17 धावांची गरज आहे. काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतोय? इथून कोणाला जास्त संधी विजयाचे पर्सेंटेज कोणाचे जास्त? पर्सेंटेज जास्त गोळवलीचं वाटतं जरा. सध्या आहे पण शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया क्रिकेट काही म्हणजे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. आता त्यातील पहिला सामना आपण बघितला, आगासन संघानं सामना जिंकला. किती धावा व्या होत्या? 29 धावांची गरज होती असताना बघूया एक अंदाधुंद फटकेबाजी केली. काही नाही, एखादं काही होऊ शकतं. एखादं जर चांगलं षटक आलं वाट्याला तर नक्कीच सामना पुन्हा एकदा कमबॅक करतील. थोडा 60 आणि 40. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, तुम्ही 8 तारीख आमची सोडून कुठेतरी दुसरीकडे जाणार? नाही 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 नाही, ही स्पर्धा कुठली होती? तुमची सोडून आम्हाला काय मरायचं आहे काय? नाही तसं तुम्ही म्हणाले होते फोनवर, अरे जमणार नाही आता. नाही 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 असं नाही, तुमची जाहिरात मला दिसली नाही असं. ते मात्र आहे, ते खरं आहे. कसा असतो कुठल्याही स्पर्धेत बोलबाला असतं. आता हे लाईव्ह नसते तर माझ्या साईट मध्ये तुम्हाला सांगितलं असतं काय आहे ते, कारण तयारी नव्हती. जी पूर्व तयारी असते ना, भले स्पर्धा ठेवू म्हणजे उथल पाण्याला खलखलाट फार. तसं प्रवीणदाने केलं ना, अचानक सरप्राईज भेट. बारा मध्ये 17 चौथं षटक. वाकलन बेस संघाचा मिस्टर सोमनाथ तयार बॉलिंग मार्कवर, गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर उंबरड्याव तयार. 12-17 पहिला चेंडू तयार. यस 11-16 रंगतदार सामना. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 38-30 नाट्यमय उत्कंठा वर्धक उत्साहवर्धक सामना. गोलवली आणि जगदंब वाकलन बी. आणि अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि फक्त एक धाव मिळते. राहिले चेंडू बघूया या ठिकाणी 10 आणि धावा पाहिजे 15 म्हणजे 1.50 असा अस्किंग रन रेट. 1.5 धावांचा अस्किंग रन रेट प्रत्येक चेंडू माग. चेंडू गणिक आणि 2 धावा सहज व्हायला पाहिजे, कारण येस 2 धावा मिळते. चांगलं रनिंग विथ द विकेट्स. येस असं जर बॅटिंग केली, येस शॉर्ट क्या बात आहे, म्हणजे यानं हे जमतं. गोट्याचं लक्ष नसतं त्याचं, फक्त एक डोळा मॅचवर, एक डोळा पैशांकडं. तर एका ठिकाणी मी बघितलं गोट्याला फक्त 4-4 बॉल द्यायचं झालं, मला कोणं उलगडणं नाही. 4 बॉल आणि याच्या राहिल्या 2 गोट्या, म्हणजे टोटल 6 बॉल. मिस्टर सोमनाथ तयार.
आणि हे पुन्हा एकदा दोन धावा मिळतील. यस, आता चांगला फटका तर चेंडू राहिले या ठिकाणी. आठ आणि धावा पाहिजे. 38 आठ मध्ये 12, 8 बॉल्स टू गो, रिक्वायर 12 रन्स. अटी तटीचा सामना, एक जबरदस्त अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत दोन्ही संघ, त्रिशंकू अवस्था मध्ये बघूया एक हाय वोल्टेज मुकाबला. 8 मध्ये 12, 8 बॉल टू गो, रिक्वायर 12 रन्स. सामना बरोबर सुटला. पहिला निकष आहे विकेटचा आहे, आणि विकेट जर बरोबर असतील त्याच्यानंतर नाणेफेक टॉसिंग. आणि हा शॉर्ट पिच जो बॅकवर्ड पंच केला बघूया, चांगला फटका दमदार स्ट्रोक. आणि हा येस, पण दांडा किती आता लोकांच्या मावणार. आता म्हणतो गोटे म्हणतो माझा, पण तुझा काला दांडा दिसले पाहिजे का नको. राहिल्या फक्त इनमिन 8 धावा, 7 मध्ये 8. आणि हा येस, अरे हा षटकार येस. दोन्ही स्टाईल आणि विनोद पाटील या षटकाने मात्र गोळवली संघ पूर्णपणे या मॅचवर हवी झालाय, काय म्हणाल? नक्कीच, प्रवीण गेल्यानंतर मैदानात अमितने जबाबदारी पूर्ण खेळ इथे साकारला. खर तर तो एक लेदर बॉल प्लेअर आहे, त्याचं तंत्र खूप चांगलं आहे. त्याच्याकडे तंत्र असं त्याला फारसे अडचण निर्माण होत नाही, तो मेरिटवर खेळत असतो. आपण मगाशी एक स्क्वेअर कट पाहिला आणि त्यानंतर हवेतून हा स्ट्रोक झेलची संधी निर्माण झाली होती, पण तो त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आणि षटकार. आणि आता गोळवली संघ विजयाच्या अगदी समीप, दोन पावलं दूर विजयापासून. येस, दोन नाही जवळजवळ वर्चस्व. 6 मध्ये विजयाचे डोहळे, विजयाचे चाहूळ. 6 मध्ये 1, स्कोर इज लेवल. काय गोळवली संघानं कमबॅक केलं बघूया. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बघूया. 6 मध्ये उर्वरित फक्त एका धावेची गरज आहे. सामन्यावर संपूर्ण वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, अतिशय चांगला परफॉर्मन्स, प्रदर्शन, एक्झिबिशन. शेवटचा गोलंदाज प्रमोद. आणि ह्या चौकार यस. ट्रॉबिट आणि यस पाहण्याचा हिरो अर्थातच गोळवली संघाचा विस्फोटक फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज, कारण लेदरचं नॉलेज आहे. आणि अमित गायकर यस. गोळवली संघाला तर आई जगदंबा वाकलन या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. जरी हरलात तरी आपले गावातील टीम आहेच अजून.